मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोडक सागर धरण पूर्णपणे भरलंय. दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमाराला मोडक सागर धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला. मुंबई शहराला 7 धरणांमधून पाणी पुरवठा होतो. त्या 7 धरणांपैकी पहिलं धरण मोडक सागर रूपात भरून वाहू लागलंय. विशेष म्हणजे इतरही 6 धरणं जवळपास भरली आहेत. गणेश आगमनाबरोबरच आलेल्या पावसानं धरण क्षेत्रातल्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची टांगती तलवार दूर व्हायला मदत होणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या इतर धरणातली पाणी पातळी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. पण पाहतोय या 10 दिवसांमध्ये तानसाची पाणी पातळी 128.63 मीटर इतकी आहे. विहार 80.12, तुलसी 139.17, अप्पर वैतरणा 603.51 मीटर, भातसा 142.07 मीटर, तर मध्य वैतरणा 285 मीटर. साधारणतः 3 ते 5% वाढ या धरण साठ्यात धरणाच्या पाणी साठ्यात झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.